हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. मी आदरणीय गडकरी साहेबांचे अतिशय मनपूर्वक आभार मानेन की या महाराष्ट्रामध्ये रस्ते असतील, सिंचन असेल, या क्षेत्रामध्ये अत्यंत भरीव अशा प्रकारचं काम हे गडकरी साहेबांच्या मदतीनं होऊ शकलं. खरं तर आपल्या स्वातंत्र्यापासून तर 2014 सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी ही केवळ 5000 किलोमीटर होती आणि गेल्या 4 वर्षात गडकरी साहेबांनी अजून 20000 किलोमीटरची लांबी महाराष्ट्रामध्ये मंजूर केली आणि त्यापैकी 7000 किलोमीटरचं काम हे आम्ही मार्चपर्यंत पूर्ण करतो. पण जे 70 वर्षात जेवढं काम झालं त्यापेक्षा जास्त काम हे 5 वर्षात पूर्ण होत आहे आणि त्याच्या पुढच्या 3 वर्षात त्याच्या 4 पट काम पूर्ण होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं हे या महाराष्ट्रामध्ये त्यांनी तयार केलं. त्यासोबत आमच्या चंद्रकांत दादांनी राज्य महामार्गाचं काम हातामध्ये घेतलं आणि जवळजवळ 10000 किलोमीटरचे राज्य महामार्ग आम्ही तयार करतोय आणि 30000 किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण रस्ते आम्ही पूर्ण करतोय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये रस्त्यांचं असं जाळं येत्या 2-3 वर्षामध्ये उभं राहील की ज्यातनं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र हा जोडला तर जाईलच, पण त्यासोबत अत्यंत वेगवान पद्धतीनं या रस्त्यांमुळे महाराष्ट्रातला कृषी माल असेल, महाराष्ट्रातला उद्योग असेल, या सगळ्यांना इतकी प्रचंड चालना या माध्यमातून मिळणार आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे. आज आपण ज्या बोगद्याचं या ठिकाणी भूमिपूजन करतोय, खंबाटकी घाटामध्ये आपल्याला कल्पना आहे की अनेक वर्षापासून हा ट्रॅफिक जाम आपण त्या ठिकाणी अनुभवतो, शेकडो लोकांचे जीव त्या ठिकाणी गेले आणि प्रचंड अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती. गडकरी साहेबांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आज इतक्या चांगल्या प्रकारे हे 6 पदरी बोगदे त्या ठिकाणी तयार झाल्यानंतर आपला वेळ तर वाचणारच आहे पण अनेक लोकांचे जीव देखील त्यातनं वाचणार आहे. आणि आपण जर बघितलं तर एक प्रकारे मुंबईपासनं बंगलोरपर्यंत हा सगळा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. या इकॉनॉमिक कॉरिडॉरवर जेवढा कमीत कमी वेळ हा माल वाहतुकीकरता लागेल तेवढा नफा वाढेल, तेवढा उद्योग वाढेल, तेवढा रोजगार वाढेल आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा हा निर्णय हा या ठिकाणी झालाय. मगाशी छत्रपती उदयनराजे असं म्हणाले की आता मुंबईकडे जायचा वेळ यातनं कमी होणार आहे, ट्रॅफिक जाम कमी होणार आहे. महाराज, तुम्हाला लवकर मुंबईला पोहोचता यावं म्हणून त्याच्या पुढची व्यवस्था आम्ही केली आणि मुंबई पुणे रोडवर जिथे सर्वाधिक जाम व्हायचा खोपोली ते खंडाळा त्या ठिकाणी देखील आता आम्ही राज्यातलं सगळ्यात मोठं टनेल 8 किलोमीटरचं टनेल त्या ठिकाणी आम्ही तयार करतो आहोत आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी 8 किलोमीटरचं टनेल आणि 4 किलोमीटरचे 2 केबल स्टेज ब्रिज म्हणजे जे दरीतनं वर येतील असे ब्रिज आम्ही तयार करतो आहोत की ज्या माध्यमातून म्हणजे पहिलं आपण या घाटात अटकायचो, इथनं निघालो तर त्या घाटात अटकायचो, आता कुठल्याही घाटात अटकावं लागणार नाही, सगळ्या घाटातनं सुखरूपपणे अगदी वेळेत मुंबईपर्यंत पोहोचता येईल. तुम्हाला दिल्लीला जायचं असलं तरी मुंबईची सोय आम्हाला करून ठेवावी लागते, त्यामुळे मुंबईच्या संदर्भात अतिशय चांगली ही वाहतुकीची व्यवस्था आता आपण या ठिकाणी करतो आणि त्यातनं मुंबई ते बंगलोर हा सगळा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे हा कॉरिडॉर अतिशय सीमलेस अशा प्रकारचा ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ही त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला तयार करता येणार आहे. यासोबत आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आपण सिंचन प्रकल्पाचं या ठिकाणी भूमिपूजन करतोय, लोकार्पण करतोय, अनेक गोष्टी एकावेळी आपण करतो आहोत आणि विशेषतः आपण जर या जिल्ह्याचा विचार केला तर मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे हे प्रकल्प धोम बलकवडी असेल, जे कटापूर असेल, उर्मोडी असेल, अगदी वांग मराठवाडीचं 25 वर्षापासून रखडलेलं पुनर्वसन असेल, प्रत्येक गोष्टीकरता
या सरकारनं या ठिकाणी पुढाकार घेऊन ही सगळी कामं कशी मार्गी लागतील ती कामं आपण मार्गी लावली याकरता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जी कधीही निर्णय होऊ शकले नसते असे सगळे निर्णय हे त्या ठिकाणी घेतले ज्याच्याकरता 20-20 वर्ष आंदोलनं चालली होती अशा प्रकारचे सगळे निर्णय आपण घेतले. मला खरं म्हणजे या ठिकाणी एका गोष्टीचा आनंद आहे की या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मगाशी गडकरी साहेबांनी सांगितलं खरं आहे जितक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामं या सरकारच्या कालावधीत चाललेली आहे ही पूर्वी कधी झाली नव्हती. आपण 95 कामं सुरू केली मध्यंतरीच्या काळात ती होऊ शकली नाही. खरं म्हणजे मी ज्यावेळेस विरोधी पक्षात होतो त्यावेळी सातत्याने आम्हाला असं वाटायचं की विदर्भात कामं होत नाही याचं कारण सगळा पैसा पश्चिम महाराष्ट्रात चाललाय. पश्चिम महाराष्ट्रात सांगितलं जायचं तुमची कामं होऊ शकत नाही कारण सगळा पैसा विदर्भाच्या बॅकलॉगला चाललाय. विदर्भातही कामं झाली नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातही कामं झाली नाही दोन्हीकडची परिस्थिती सारखीच राहिली. आज मला सांगताना आनंद वाटतो विदर्भातही काम चाललाय मराठवाड्यातही काम चाललाय उत्तर महाराष्ट्रातही काम चाललाय पश्चिम महाराष्ट्रातही काम चाललाय आणि कोकणामध्ये देखील काम चाललाय. एकही विभाग असा नाहीये की ज्या विभागात आम्ही काम करत नाहीये आणि सगळी कामं ही पूर्ण करण्याकडे आमचा कल आहे आणि त्यातनं माननीय मोदी साहेबांनी गडकरी साहेबांनी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना असेल किंवा बळीराजा योजना असेल या योजनेतनं इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि मी विशेष अभिनंदन करेन आमच्या गिरीश भाऊंनी इतक्या चांगल्या प्रकारे हे खातं चालवलेलं आहे. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की मागच्या काळात या खात्यात काय झालं मी सांगायची आवश्यकता नाही आहे पण गेल्या 4 वर्षामध्ये जेवढी टेंडर निघाली त्या टेंडरपैकी 63% टेंडर ही बिलो गेली जवळजवळ 26% टेंडर ही ऍट पार गेली आणि केवळ 1% टेंडर हे 5% अबाऊच्या आत म्हणजे सगळी टेंडर जी आहे पूर्वी 30% अबाऊ 40% अबाऊ 50% अबाऊ आणि आता मात्र अशी परिस्थिती आहे की सगळे टेंडर बिलो चाललेले आहेत आणि सगळी कामं वेळेत पूर्ण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि हे करत असताना एक नवीन आम्ही याच्यामध्ये आता काम सुरू केलंय ज्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात कालवे करावे लागत होते त्याला वेळ लागत होता आता आम्ही पूर्वीचं सगळ्यांना माहितीच आहे ते सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पूर्वी या खात्यात काय करायचं हे काही सांगायची आवश्यकता आहे का नाही आहे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु आज जे बदललेलं कल्चर आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यातनं आज आपण पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क सुरू केलं आहे. आता इथनं आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये चाललो आणि त्या ठिकाणी आपण विचार करा आता येत्या वर्षभरामध्ये वर्षापेक्षा कमी पुढच्या 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी 2 प्रकल्पांच्या माध्यमातनं 50,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे आणि पाईप डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क त्या ठिकाणी आपण तयार करतोय आणि खऱ्या अर्थानं टेंबू असेल किंवा त्या ठिकाणी कृष्णा भीमा असेल याच्या माध्यम कृष्णा कोयना असेल याच्या माध्यमातनं 50,000 हेक्टर जमीन ही आपण त्या ठिकाणी देखील ओलिताखाली आणतोय आणि हे सगळं करत असताना अत्यंत पारदर्शीपणे शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोचलं पाहिजे त्याला मायक्रो इरिगेशन मिळालं पाहिजे या दृष्टीनं सगळ्या व्यवस्था आपण उभ्या केल्या आहेत आणि म्हणून मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आज पश्चिम महाराष्ट्राचं सगळं चित्र हे बदलण्याचं काम हे सरकार करत आहे आणि मी विश्वासानं सांगतो 2019 साली आपण संपता पश्चिम महाराष्ट्रातल्या सिंचन क्षमतेमध्ये आणि प्रत्यक्ष सिंचनात इतकी भरीव वाढ या ठिकाणी होणार आहे की जी गेल्या 15 वर्षात होऊ शकली नाही आणि मला असं वाटतं आपण लोकांचा आशीर्वाद या ठिकाणी निश्चित आम्हाला मिळेल आणि खरं तर या ठिकाणी छत्रपतींनी देखील शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे छत्रपतींच्या शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा मिळाल्यानंतर मला विश्वास आहे की सगळी कामं आम्ही अत्यंत वेगानं आणि वेळेत या ठिकाणी पूर्ण करू. या ठिकाणी या निमित्ताने आपल्या मेडिकल कॉलेजचा जो प्रश्न आहे त्याही संदर्भात जमिनीचा प्रश्न आपण सोडवलाय मी आपल्याला आश्वासित करतो की या संदर्भातले पदमान्यतेचे जे प्रश्न आहेत गिरीश भाऊ किती दिवसात मी या ठिकाणी घोषित करू 1 महिन्याच्या आत की 15 दिवसात 2 महिने आपलं सरकार 2 महिने वगैरे नाही लावत 1 महिन्याच्या
या सरकारला इतका उशीर चालत नाही. एक महिन्याच्या आत हे पदनिर्मितीचे सगळे कामं मेडिकल कॉलेजच्या या ठिकाणी झाले पाहिजेत आणि त्या संदर्भात जो काही आपला निर्णय आहे तो आला पाहिजे. यासोबत एक मागणी अजून या भागातली मोठ्या प्रमाणात आहे आणि ती म्हणजे मोठ्या प्रमाणात विजेचे कनेक्शन मिळाले पाहिजे आणि ते आवश्यक देखील आहे. आणि त्याकरता आता आपण दोन योजना हातामध्ये घेतल्या आहेत. एक योजना आपण हातामध्ये घेतली आहे की ज्याच्यामध्ये 1,00,000 सोलर पंप आपण घेतोय, 50,000 टेंडर आपण काढलेला आहे आणि त्या माध्यमातून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्राधान्य देऊन या ठिकाणी जे पेंडिंग कनेक्शन्स आहे त्यांना सगळ्यांना सोलर पंप आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्यांना तात्काळ विजेचं कनेक्शन मिळेल ही व्यवस्था आपण करतो आहोत. पण त्यासोबत मगाशी शिवतरे बापूंनी ज्याचा उल्लेख केला, दोन महत्वाचे निर्णय आम्ही केले आहेत. एक तर सोलर फिडरचा निर्णय की ज्या माध्यमातून आपले जे कृषीचे फिडर आहे हे सगळे फिडर आम्ही सोलरवर टाकतोय. हे फिडर सोलरवर टाकल्यामुळे राज्याचा पैसा वाचणार आहे आणि आमच्या शेतकऱ्याला दिवसा हक्काची वीज ही त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून ते काम देखील आपण सुरू केलं आहे. जवळजवळ 2,000 मेगावॅटचं काम आपण सुरू करतो आहोत आणि 4,000 मेगावॅटचं काम आपण ते पूर्ण करणार आहे. पण यासोबत या सगळ्या भागामध्ये विशेषतः उपसा सिंचन योजना मोठ्या प्रमाणात आहे आणि दरवेळेस हा प्रश्न येतो की उपसा सिंचनचे बिलं भरले गेले नाहीत म्हणून कनेक्शन कट होतं. मग तिथली परिस्थिती पाहून पुन्हा आम्ही कनेक्शन जोडतो असा आपला दरवर्षीचा हा काम हे चालूच असतं आणि म्हणून याचं बिल देखील कमी झालं पाहिजे आणि इथे सातत्याने वीज असली पाहिजे. म्हणून या सगळ्या उपसा सिंचन योजना देखील सोलरवर टाकायचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याचे देखील आता टेंडर्स आपण कॉल करतोय की ज्या माध्यमातून आपण उपसा सिंचन योजनेला जेव्हा वीज देतो त्यावेळी आपल्याला ती वीज 6.5 रुपयाला पडते आणि आपण 1.60 रुपये हे केवळ वसूल करतो. आपण जर ते सोलरवर केले तर सरकारला 6.5 रुपयाच्या ऐवजी 2.5 रुपये खर्च येईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात पैसा सरकारचाही वाचेल आणि शेतकऱ्यांचा देखील वाचेल आणि त्यातनं या सगळ्या उपसा सिंचन योजना अखंड त्या ठिकाणी चालतील आणि कुठेही प्रश्न येणार नाही. दुष्काळाच्या काळामध्ये या योजना चालवून आपल्याला पाणी भरून घेता येईल, तलावांमध्ये पाणी भरून घेता येईल, टँकरची आवश्यकता पडणार नाही आणि म्हणून या दृष्टीने देखील आपण सगळे निर्णय घेतले आहेत. आणि हे करत असताना दुष्काळी भागामध्ये विजेचे कनेक्शन्स जोडण्याचं काम पुन्हा आपण सुरू केलं आहे. उपसा सिंचन योजनांना देखील कनेक्शन देण्याचं काम आपण केलं आहे आणि या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या योजना या देखील आपण त्या ठिकाणी सुरू करतो आहोत. मला सांगताना आनंद वाटतो की पिण्याच्या पाण्याच्या योजनांमध्ये देखील या सरकारनं रेकॉर्ड केला आहे. 8,000 पिण्याच्या पाण्याच्या योजना आम्ही पूर्ण केल्या आणि 10,000 योजना अजून आम्ही सुरू केलेल्या आहेत ज्या आम्ही पुढच्या वर्षात पूर्ण करू. 18,000 पिण्याच्या पाण्याच्या योजना या केवळ 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या कालावधीत एक रेकॉर्ड आम्ही तयार करतो आहोत आणि या माध्यमातून याही आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 266 पिण्याच्या पाण्याच्या योजना याला आम्ही मान्यता देऊन त्याचं काम सुरू केलं आहे. आणि त्या संदर्भात मला असं वाटतं सदाभाऊ आहेत, त्या खात्याचे मंत्री आहेत, ते देखील याच्यामध्ये लक्ष घालतात आणि या योजना आपण जर लवकर पूर्ण केल्या तर विशेषतः दुष्काळी भागामध्ये टँकर देण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही आणि त्यातनं त्या ठिकाणी पिण्याचं पाणी योग्य प्रकारे आपल्याला देता येईल. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो, साताऱ्याचा जो दुष्काळी भाग आहे हा भाग यापुढे दुष्काळी राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत. जलयुक्त शिवार आणि जीए कटापूर सारख्या योजना, उरमोडी सारख्या योजना, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून या भागामध्ये पाणी पोहोचवून हा भाग देखील उरलेल्या साताऱ्यासारखा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे हा प्रयत्न राज्य सरकार करेल आणि त्याकरता आपला आशीर्वाद आम्हाला सातत्याने लाभेल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आदरणीय गडकरी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.